नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे स्वराज स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सेंटेन्स रेस हा चॅप्टर हा भाग बघणार आहोत। सेंटेन्स रेस म्हणजे काय? तर आपण वाक्याची अशी रचना करत राहायची, वाक्य असे बनवत राहायचे, असे रेस खेळायची, सेंटेन्सची वाक्य तयार करत राहायचं। आता मुलांना आपण जर छोटे छोटे वाक्य तयार करायला सांगलं आणि त्या सेंटेन्समधून ते शब्द पण पाठ होतात त्याचे आणि सेंटेन्स पण करायला शिकतात, बोलायला पण शिकतात। आपण बघा, आता उदाहरणार्थ आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, आणि काय करायचं तर असे आय ॲम डॉक्टर, आय ॲम राम, आय ॲम श्याम, आय ॲम इंजिनियर। आता बघा, आय ॲम टायगर, आय ॲम इंजिनियर, प्रोफेसर, लॉयर, अशा प्रकारे आय ॲम प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, CM, अशा प्रकारे आपण वाक्य तयार करायला लावायचे मुलांना। आता बघा, यामधून किती असे अनेक वाक्य तयार करतात मुलं। बघा, आता आय ॲम मी आहे सिंह, आय ॲम लॉयन, मी सिंह आहे, आय ॲम डॉक्टर, मी डॉक्टर आहे, आय ॲम राम, मी राम आहे। असे भरपूर वाक्य मुलं काय करतात, तयार करतात। आणि अशा प्रकारे आपण सेंटेन्स रेस, सर्वात जास्त वाक्य कोण तयार करते असे आपण सेंटेन्सची रेस घेऊ शकतो। आणि मुलं काय करतात, त्यामधून आपण असे वाक्य करता करता शब्द, नवीन शब्द त्याचे पाठ होतात। टायगर असो, इंजिनियर असो, प्रोफेसर असो, शब्दही पाठ होतात आणि त्याला वाक्यरचनाही सोपी जाते आणि यामधून काय करतो तो शिकत जातो। तशाच प्रकारे आपण थोडंसं वाक्य बदलायचं आणि सेंटेन्स रेस सुरू ठेवायची। आता बघा, इथं बघा, आता काय करायचं, ही त्याला सांगायचं, ही म्हणजे तो, ही इज, ही इज डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, टीचर, ही इज राम, ही इज ॲक्टर, ही इज क्रिकेटर। पा, हीच इज म्हणजे आहे, पा ही इज डॉक्टर झालं, ही इज, आणि त्याला आपण लिहायला होऊ शकतो, हा डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे, इन हा हीज क्रिकेटर, हा क्रिकेट खेळाडू आहे, हीज प्लेयर खेळाडू आहे। अशा प्रकारे आपण बरेच वाक्य त्याच्या मनानं सुद्धा करायला होतो लावू शकतो आणि असे बरेच सेंटेन्सची रेस खेळता खेळता मुलं बरेच वाक्य त्याला ते आपल्या मनानं तयार करतात आणि आपण अशा प्रकारे त्याचे शब्द आणि सेंटेन्स आणि बोलायला पण इंग्रजी ते शिकतात। अशामधून आपण मुलांची सेंटेन्स रेंजमधून बरंच काही आपल्या मुलांना इंग्लिश ॲक्टिव्हिटी शिकू शकतो। धन्यवाद।